तुमचं स्वागत आहे. मला डेझर्ट्स आवडतात पण त्यात असलेल्या गोडाच्या प्रमाणाची मला भीती वाटते. तर आज स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवते कसं बनवतात बनाना ब्रेड पुडिंग, जे अगदी शुगरलेस आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक्साइटेड आहे, तर सुरू करूया. बनाना ब्रेड पुडिंग साठी लागणारी सामग्री आहे, मी 6 स्लाइसेस वापरते व्हाइट ब्रेडच्या, 3 केळी साल काढलेली, 3 अंडी, 1 चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, 1 कप चॉकलेट चिप्स, 1 कप दूध. तर सुरू करूया. पहिले ब्रेड स्लाइसेसचे छोटे तुकडे करून घेऊया. मी छोटे क्यूब्स बनवून घेते यातना. अवन सेफ ट्रे मध्ये पसरून घेऊया, ज्याच्यावर बटर पेपर पसरलेला आहे. मी याला अवन मध्ये ठेवते 5 मिनिटांसाठी 175 डिग्रीवर मऊपणा घालवण्यासाठी. ब्रेड आता अवन मध्ये आहे, तोपर्यंत मी साल काढलेली केळी घेते. केळ्यांचे तुकडे केलेले ह्याला मी बाजूला ठेवते. अंडी फोडून घेऊया. अंडी नीट फेटून घेऊया केळ्यांमध्ये ऍड करण्यापूर्वी. मी केळी मॅश केलेली आहे, अंडी ह्याच्यात ऍड करूया. दूध, दालचिनी पावडर, व्हॅनिला एसेन्स, व्यवस्थित हलवून घेऊया. माझा ब्रेड तयार आहे. मी त्याला बोल मध्ये ऍड करते. लक्ष ठेवा की ब्रेड खूप क्रिस्पी नसेल. ब्रेड नीट भिजून द्या अंदाजे 10 मिनिटांसाठी. ब्रेड आता नीट मऊ झालेला आहे आणि भिजलेला आहे. यात मी ऍड करते चॉकलेट चिप्स. मी शुगरलेस चॉकलेट चिप्सचा वापर करते डेझर्ट शुगरलेस बनवण्यासाठी. नीट मिसळून घ्या. मी याला मफिन टीन मध्ये ट्रान्सफर करून घेते. याला बेक करूया प्रीहीटेड अवन मध्ये 180 डिग्रीवर 20 मिनिटांसाठी आणि बनाना ब्रेड पुडिंग तयार होईल. बनाना ब्रेड पुडिंग सर्व होण्यासाठी तयार आहे. हे खाण्याची उत्तम पद्धत आहे जेवणानंतर व्हॅनिला आईस्क्रीम आणि थोड्या चॉकलेट सॉस सोबत. तर तुमचा मूड चांगला असेल तेव्हा हा पदार्थ नक्कीच बनवा.